अनेक समस्या आहेत, महागाई आहे, बेरोजगारी आहे, आणि आपण जर प्रामुख्याने बघितलं तर संविधानाच्या बाबतीमध्ये या मंडळींनी अतिशय चुकीची भूमिका घेतली आणि वेगवेगळे मुद्दे त्यातनं काढले, वेगवेगळ्या ज्या काही घटना आहेत त्यातनं काढण्याचा प्रयत्न या मंडळींनी केला आणि त्याचा विचार आमच्या सर्व मित्रपरिवार आमचे सर्व कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आला आणि आपण शिवसेनेमध्ये आदरणीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण तिथं काम करायचं असं ठरलं आणि त्यानंतर मी साहेबांची भेट घेतली आणि साहेबांची भेट घेतल्यानंतर म्हणजे मला असं वाटलं नाही की मी त्यावेळी सुरुवातीला वाटायचं की बाबा साहेब काहीतरी म्हणजे बोलतील का नाही काय बोलतील, परंतु ज्यावेळेस मी आलो तर एक मितभाषीय आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारं हे व्यक्तिमत्व आमच्या हजारो कार्यकर्त्यांच्या समवेत मी शिवसेनेमध्ये आपण आम्हाला प्रवेश दिला त्याबद्दल मी आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं मी आपलं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि आपण जी द्याल जबाबदारी ती जबाबदारी निश्चित मी पार पाडेल आणि शिवसेनेला या मावळ मतदारसंघामध्ये किंबहुना पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक चांगल्या पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याचं काम मी करेल अशी मी आपल्याला ग्वाही देतो. मी आपल्या सर्वांना